नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे हिडे घेऊन आलेलो आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला मोठा इशारा. पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र व परिसरात चक्रीय स्थिती आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून मिळाले आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे व 2 ते 3 दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र व परिसरात चक्रवाताची स्थिती आहे, यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. आज आपण बघितले तारीख 21 मध्य महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात हलक्या सरी पडत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार गेल्या 2 ते 3 दिवसापासून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर झाले आहे. ते उत्तर दिशेने सरकले असून 2 दिवसात त्याची तीव्रता कमी होऊन विरून जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होत असून पावसासाठी पोषक वातावरण बनत चाललं आहे. तर नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही भागात पावसाच्या शुक्रवारी सरी पडल्या असून वातावरण चांगलाच उकाडा वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे तर किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत चंद्रपूर येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने गारठा कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली आहे तर किमान तापमानात 17 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. मराठवाड्यात 19 ते 21 अंश सेल्सिअस तर मध्य महाराष्ट्रात 18 ते 21 अंश सेल्सिअस तर कोकणात 22 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदवले गेले होते. तर महत्त्वाचे म्हणजे बघा, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र परिसरात चक्रीय स्थिती आहे, यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.